नमस्कार, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महायुतीचे उमेदवार अनिल भय राठोड यांना RPI आठवले गटाचा संपूर्णपणे पाठिंबा असून RPIच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजगी दूर केली असल्याची ग्वाही RPIचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली आहे. या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब हे महायुतीतील एक प्रमुख महायुतीचे नेते आहे आणि महाराष्ट्रामध्ये जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाला किती जागा घ्यायच्या, उमेदवारी कोणाला द्यायची, हा प्रश्न आठवले साहेबांचा आहे. आणि नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या प्रचारामध्ये रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. कार्यकर्त्यांची जरी नाराजी असली किंवा तक्रार असली ती व्यक्त करणं ते कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. कार्यकर्ता आपल्या भावना व्यक्त करत असतो, परंतु रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता शेवटी आठवले साहेबांच्या आदेशाप्रमाणेच काम करत असतो आणि रिपब्लिकन पक्ष हा महायुतीच्या उमेदवारांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठीच आठवले साहेबांच्या आदेशावरून आजची ही प्रेस घेण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्याशी माझं संपर्क बोलणं झालेलं आहे, परंतु त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या एक कार्यकर्त्याच्या भावना आहेत, जागृत कार्यकर्त्याच्या भावना आहेत. त्यांनी भावना व्यक्त करत असताना श्रीरामपूरची जागा राजा भाऊ कापशीला मिळायला पाहिजे होती, मुंबईची जागा तिथले प्रदेश अध्यक्ष गौतम सोनीला मिळायला पाहिजे होती, केजची जागा पप्पू कागदेला मिळायला पाहिजे होती, कॅन्टोनमेंटची पुण्याची जागा चंद्रकांत सोनकांबेला मिळायला पाहिजे होती. म्हणजे जे कार्यकर्ते कमी मताने मागच्या निवडणुकीत पडले त्या कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी होती. त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष भाजपाचा मित्रपक्ष आहे, त्याच्यामध्ये सेनेने जागा सोडल्या नाहीत ही भूमिका पुढे करून कार्यकर्त्यांनी जी भूमिका मांडली तो थोडासा राग व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आम्ही सेनेचं काम करणार नाही अशी प्रेस केली. ही वार्ता साहेबांच्या कानावर टाकल्याच्या नंतरच रिपब्लिकन पक्ष हा महायुतीच्या सोबत आहे, शिवसेनेच्या आणि भाजपच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करणार आहे याच्या यासाठी साहेबांच्या निरोपावरून आपण ही पत्रकार परिषद घेतली.